विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिलरीचे काही ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. ॲप्लिकेशन्स म्हणजे आपण असे काही उदाहरणं बघणार आहोत की ज्याच्यामध्ये कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन ही फिनॉमिनॉन दिसून येते. मागच्या व्हिडिओमध्ये कॅपिलरी म्हणजे काय त्याबद्दल आपण शिकलो आहे आणि कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलॅरिटी म्हणजे काय त्याबद्दलही शिकलो. कॅपिलरी म्हणजे काय असते? ए ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर अँड ओपन ॲट बोथ एंड्स इज कॉल्ड ॲज कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी म्हणजे अशी ट्यूब असते, फाईन बोर म्हणजे आतली त्याची जी नलिका असते, बोर म्हणजे नलिका, इनर पोर्शन जो असतो तो खूप लहान असतो, निअरली 1 मिलीमीटर, आणि जी दोन्ही बाजूला ओपन असते अशी ट्यूब, मग ती कुठल्याही मटेरियलची असली तरी त्याला कॅपिलरी म्हणतात. आणि कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय? When such type of capillary is dipped in a liquid, the liquid either rises up in the capillary or falls down in the capillary. This phenomenon is called as capillarity or capillary action. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ऑइल लॅम्प. इथं बघा, तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. आपल्याला माहिती आहे की यामध्ये, या दिव्यामध्ये ती जी ज्योत असते, फ्लेम असते, ती वर असते आणि ऑइल खाली असतं. तरी पण ती ज्योत पेटत राहते. हे ऑइल या ज्या वातीमधून वर जातं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ते कॅपिलरीमुळे जातं. ही वात शक्यतोवर कॉटनची बनलेली असते आणि कॉटनमध्ये कॅपिलरीज असतात ज्याच्यामधून कॅपिलरी ॲक्शनमुळे ऑइल वर जातं आणि ती ज्योत पेटत राहते. दुसरं ॲप्लिकेशन आहे क्लॉथ रॅग सक्स वॉटर. इथं एक व्हिडिओ बघा. क्लॉथ रॅग म्हणजे याचा अर्थ कापडाचा एक तुकडा. आता या ठिकाणी तुम्हाला फिगरमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये, एक इथं ॲक्च्युअली टिश्यू पेपर आहे, तो ब्लॉटिंग पेपर आहे. एक पाणी आधी सांडलेलं होतं त्याच्यावरती, तो टिश्यू पेपर म्हणजे कापड जरी आपण घेतलं तरी तेच घडतं. तर ते कापड किंवा तो टिश्यू पेपर ते ॲब्झॉर्ब करून घेतो लिक्विड वॉटर. हे कॅपिलरीमुळे घडतं, कारण ह्या टिश्यू पेपरमध्ये छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात आणि त्याच्यामुळे कॅपिलरी ॲक्शनमुळे ते पाणी वर जातं आणि हे अशा पद्धतीने घडतं. तिसरं ॲप्लिकेशन आहे क्रेविसेस इन द रॉक्स. ह्या फिगरमध्ये आपल्याला रॉक्स दिसत आहे, खडक दिसत आहे. याच्यामध्ये ह्या क्रेविसेस म्हणजे आपल्याला भेगा दिसत आहेत. तर आता तुम्ही म्हणाल कॅपिलरीचा आणि याचा काय संबंध आहे? तर ह्या ज्या क्रेविसेस आहेत ह्यासुद्धा कॅपिलरीज म्हणून काम करतात. आणि कॅपिलरी ॲक्शनमुळं याच्या खाली अंडर, म्हणजे जर समजा खडकाच्या आतमध्ये खूप खाली पाणी असेल, तर ते कॅपिलरी ॲक्शनमुळं ह्या खडकाच्या भेगातून वर येऊ शकतं. आता वर आल्यानंतर साहजिकच आहे की उन्हामुळे बाष्पीभवन होऊन त्याची वाफ होईल आणि ते हवेमध्ये निघून जाईल. पण याच्यामध्ये सुद्धा कॅपिलरी ॲक्शन घडत असते. अशाच पद्धतीचं त्यानंतर चौथं उदाहरण आहे. बघा, तुमच्या समोर इथं आहे. स्टार्टिंगला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नारळाचं झाड उंच असतं आणि त्याला नारळ लागतात. त्या नारळामध्ये पाणी कुठून येतं? तर ते कॅपिलरी ॲक्शनमुळेच होतं. काय होतं या ठिकाणी? सॅप अँड वॉटर रायजेस अप द ट्रीज ड्यू टू कॅपिलॅरिटी. म्हणजे हे जे झाडाचे खोड असतात त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात. आणि आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो की कॅपिलरी किती वर जातं, एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस. याचा अर्थ कॅपिलरी जितकी लहान असेल, जितकी छोटी असेल, तेवढं जास्त पाणी वर जातं. आणि ह्या झाडाच्या खोडांमध्ये कॅपिलरी इतक्या छोट्या आणि इतक्या लहान असतात की अगदी 2-3 मजली बिल्डिंग इतकं उंच झाड असलं तरीसुद्धा तेवढ्या उंचावर त्या कॅपिलरी ॲक्शनमुळं पाणी जातं. बघा, ह्या दोन्ही तिन्ही फिगरमध्ये तेच दाखवलेलं आहे की जे कॅपिलरी राईज होतं झाडांमधून ते कॅपिलरी ॲक्शनमुळं होतं. त्याच्यानंतरचं परत ते उदाहरण आपण त्या टाईपचं पाहिलं आहे. क्लॉथ रॅगचं उदाहरण होतं, फक्त आता या ठिकाणी काय, ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब्स इंक ड्यू टू कॅपिलरी. इथे बघा, हे पाणी सांडलेलं आहे. याच्याऐवजी जर समजा हे इंक असेल आणि त्याच्यावर जर आपण ब्लॉटिंग पेपर टाकला अशा पद्धतीने, तर बघा तो ब्लॉटिंग पेपर कशा पद्धतीने ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो. हे जे घडतं ते कॅपिलरीमुळं घडतं, कारण ह्या ब्लॉटिंग पेपरच्या आतमध्ये छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात, कॉटनमध्ये सुद्धा असतात, कपड्यामध्ये सुद्धा असतात. त्यामुळे आपण त्याच्यावरती कापड, शाई सांडलेली असेल, त्याच्यावर कापड टाकलं किंवा ब्लॉटिंग पेपर टाकला, तर त्या कॅपिलरी ॲक्शनमुळं ते पाणी किंवा ती शाई ॲब्झॉर्ब केली जाते. हे सुद्धा एक कॅपिलरीचं ॲप्लिकेशन झालं. नेक्स्ट ॲप्लिकेशन इज इंक पेन. आपण कागदावर लिहिण्यासाठी शाईचा पेन वापरतो, तेव्हा
ही शाई त्या नीबपर्यंत कशी पोहोचते तर ते सुद्धा ह्या पेनाच्या आतमध्ये कॅपिलरी असते. त्या कॅपिलरी ॲक्शनमुळे ती शाई तिथपर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळे आपण कागदावरती लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात कॅपिलरीचे असे कितीतरी उदाहरणं आहेत. काही आपल्या लक्षात येतात, काही आपल्या लक्षात येत नाही. ही इथं अजून एक उदाहरण आहे बघा. याच्यामध्ये काय आहे बघा, काय म्हटलंय, वॉटर अंडर द सॉइल रायजेस टू द सर्फेस टू द कॅपिलरीज फॉर्म इन द सॉइल. फार्मर्स प्लाव देअर फील्ड्स इन द समर सो दॅट दिस कॅपिलरीज आर ब्रोकन अँड वॉटर इज रिटेन्ड इन द सॉइल. याचा अर्थ काय आहे, शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपलं शेत नांगरतात. त्याला अनेक कारणं आहे, त्याच्यापैकी एक कारण इथं सांगितलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये शेतांना भेगा पडतात, म्हणजे कॅपिलरीज होतात, तयार होतात. ह्या कॅपिलरीज बऱ्याच खालपर्यंत जातात, जिथपर्यंत पाणी असतं ग्राउंडमध्ये, सॉइलमध्ये, जमिनीमध्ये. आणि त्या कॅपिलरी ॲक्शनमुळे ते पाणी वरवर येऊन नंतर उन्हाळ्यात जमीन तापलेली असते, त्या पाण्याचे वाफ होऊन ते पाणी वाफेद्वारे हवेत निघून जातं. आणि अशा पद्धतीने पाण्याची पातळी जमिनीमधले कमी होऊ शकते. परंतु शेत नांगरल्यामुळे काय होतं, ह्या सर्फेसवरच्या कॅपिलरीज ब्रेक होऊन जातात, त्याच्यामुळे ते वॉटर वर येऊ शकत नाही, कॅपिलरी ॲक्शन होणार नाही, त्याचं बाष्पीभवन होणार नाही. आणि मग जे पाण्याची पातळी कमी होण्याची समस्या निर्माण होते ती होणार नाही. म्हणजे फक्त एवढं एकच कारण नाही, तर त्यापैकी एक हे कारण आहे. त्याच्यानंतर अजून एक ॲप्लिकेशन किंवा उदाहरण मी तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण घराचं बांधकाम करतो तेव्हा घराचं बांधकाम करताना जे फाउंडेशन असतं ते आपण शक्यतोवर स्टोनचं घेतलं पाहिजे किंवा घेतो, काही लोक ते घेत नाही. त्याचं कारण इथं सांगितलेलं आहे पहा. हाऊसेस आर बिल्ट विथ स्टोन फाउंडेशन टू सपोर्ट लोड ॲज वेल ॲज टू प्रिव्हेंट ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय ब्रिक वॉल्स फ्रॉम सॉइल. याचा अर्थ असा आहे की म्हणजे बळकटी, घराला बळकटी देण्यासाठी तर ते आहेच. पाया जेवढा मजबूत असेल तेवढं ते घर मजबूत राहतं, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे घराचा लोड सहन करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे, हे एक मुख्य कारण आहेच. त्याचवेळी जर आपण डायरेक्ट म्हणजे समजा विटांचं बांधकाम ग्राउंड लेवलपासून केलं, स्टोन फाउंडेशन घेतलं नाही, तर त्या ब्रिक्स असतात त्या विटांमध्ये कॅपिलरीज असतात आणि मग पावसाळ्यामध्ये सॉइलमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये पाणी असतं, पावसाचं पाणी, ते पाणी त्या विटांच्या संपर्कामध्ये येणार ग्राउंडमधून खालून आणि कॅपिलरी ॲक्शनमुळे त्या विटांच्या मार्फत ते वरवर भिंतीमध्ये जाणार, भिंतीमध्ये पाणी मुरणार, भिंतीला ओल सुटणार, त्याच्यामुळे बुरशी वगैरे लागू शकते, ते आरोग्याला अपायकारक आहे. भिंत ओली झाल्यामुळं भिंतीचं घराचं लाईफ पण कमी होणार आहे आणि आपण जे घराला पेंटिंग वगैरे करतो तेही खराब होतात. हे सगळं टाळायचं असेल तर स्टोन फाउंडेशन घेतलं पाहिजे विदाऊट त्याच्यामध्ये क्रॅक्स, म्हणजे दगड अशी निवडायची की त्याच्यामध्ये क्रॅक्स नसतील अशा पद्धतीचं. आता बऱ्याच वेळेस काय करतात की दगड घेण्याच्याऐवजी सिमेंटचे बीम टाकतात खाली 3-4 फूट उंच, ते सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. किंवा स्टोन फाउंडेशन केलं की त्याच्यामध्ये कॅपिलरीज नसल्यामुळं ग्राउंडमधील वॉटर हे भिंतीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचणार नाही, त्याच्यामुळे भिंतीला ओल फुटणार नाही, भिंत खराब होणार नाही, आपण घराला जो ऑइल पेंट वगैरे केलेला आहे तो खराब होणार नाही, घराचं जे लाईफ कमी होतं तेही होणार नाही. अशा पद्धतीने बऱ्याचशा समस्या आपण घराचा पाया दगडी घेतल्यामुळं टाळू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही ॲप्लिकेशन्स आपण कॅपिलरीचे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विडची एक वेगळी प्रॉपर्टी, ती म्हणजे व्हिस्कॉसिटी, त्याच्याबद्दल शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण व्हिडिओ बघितलात, धन्यवाद.